हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही निघालोय माझ्या गणपतीचं स्थापना करण्यासाठी. आता आहे हो लवकर पोहोचू, इथे जराशी जर आलाय, सो इग्नोर दॅट. हे बघा बर्फी किती छान, आणि आम्ही आज मॅचिंग येल्लो घालायचं ठरवलं होतं. अजूनही काही ठिकाणी गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू होती. आणि हे पहा, नंतर आम्ही निघालो रस्त्याला, तिथे बघा भरपूर सारे कबूतर होते. सो या दोघांची रेस चालू झाली आणि दोघंही फास्टमध्ये पळत आहेत. मुलांना तर खूपच आनंद झालाय. सो पहा, लांबपर्यंत कबूतरांना उडवण्यासाठी चालले. त्याचा आगस ते तर मला तर उचलूनच घे. बसने जायचा त्रास होतो थोडासा, पण आनंद जो भेटतो ना तो खूप जास्त असतो. बर्फी काय म्हणते पहा, मगाशी जो तो आपल्याला गणपती दिसला ना, तो गणपती माझा फ्रेंड. गणपती बाप्पा सुपरस्टार. अरे वाट. सो चला आता आम्ही बस आधी आणि बस पकडतो, उशीर होतोय खूप भरपूर. स्टँडवर बसची वाट बघतो कधी येते काय माहिती. आजच्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं सगळीकडे. पहा, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू होती. फायनली आम्हाला बस भेटली आणि बर्फी आणि अगस्त्य सगळे गणपती बाप्पा रस्त्याने पाहत आले. त्यानंतर बसमधून उतरल्यावर काका आम्हाला न्यायला आले. आणि जाताना पहा किती सारं ट्रॅफिक लागलं. अगदी थोड्या अंतरावरती घर होतं पण ट्रॅफिक भरपूर होतं. फायनली आम्ही घरी पोहोचलोय. मावशीनी पहा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी किती सुरेख रांगोळी काढली. फायनली आम्ही पोहोचलोय मावशीच्या घरी. ही पण रांगोळी खूपच सुंदर आहे, अगदी कलरफुल, मस्त. त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आपण. वाव, किती सुंदर डेकोरेशन केलं आहे ना, खूपच छान. गणपती बाप्पाची मूर्ती छोटी असो किंवा मोठी, पाहता क्षणी त्या मूर्तीच्या, त्या देवाच्या, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आपण प्रेमातच पडतो, खरं आहे की नाही. प्रसादाचे दोन मोदक शिल्लक होते, एक बर्फीने घेतला आणि एक अगस्त्याने. चला बर्फी, चल दादा. मावशी गरम गरम चपात्या करत होत्या. त्यानंतर सगळेजण आले आणि आम्ही जेवायला बसलो. मोदक, श्रीखंड, चपाती, राजमा भाजी, पापड कोरडे, डाळ भात आणि पिंटी मावशीने मुगाची भाजी आणली होती. खूप छान झाला स्वयंपाक आणि जेवणही झालं. त्यानंतर मस्त टेरेसवरती एक फेरफटका मारला, झाडं पाहिली. हे पहा छोटंसं डाळिंब, लवकरच डाळिंब आपल्याला खायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर मग मी नीलमच्या लग्नाचा अल्बम पाहिला. नीलमच्या लग्नात मी गेले नव्हते, सो त्यामुळे तिच्या लग्न आणि तिच्या लग्नाची व्हिडिओ कॅसेट किंवा अल्बम काहीच पाहिलेलं नव्हतं. सो म्हणलं तिला चल नीलम अल्बम काढ, आणि तिने काढला. किती सुंदर फोटो आहे पहा, खूपच छान दिसते ना आमची नवरीबाई. आणि त्यानंतर हे पहा, हे बाकीचे फोटोज खूप सुंदर दिसत आहेत. हळदीचे फोटोज, लग्नाचे फोटोज आणि साखरपुड्याचे, सर्व काही एकाच अल्बममध्ये, कारण आमच्याकडे सगळं काही एकाच दिवशी होतं. पण हिचा टिळा वेगळा झाला होता. ऐ बघा, नीलम आली चहा घेऊन. त्याला वाटत चहा केलं ना, मम्मी निघून चालली. तुम्ही पण या चहा आणि ठोस खायला. मी तर चहा पिते, चहा पित नाही तोपर्यंत नीलमनी मला काढाही आणून दिला, कारण मी थोडीशी खोकत होते, मला अजिबात आवडला नाही. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, मावशी देवपूजा करत होते, त्यावेळेस बर्फी गेली. तिथे देवपूजाला आरती म्हणू लागली. शुभंकर होती झाली की लगेचच गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात केली. मुलं बघा टाळ्या वाजवत आहे, कोणी टाळ वाजवत आहे, कोणी घंटी वाजवत होतं. मग खूपच प्रसन्न वातावरण तयार झालं होतं घरात. विजूनी आरती घेतली, त्यानंतर कियांश आणि अगस्त्यालाही आरती दिली, त्यांनीही आरती केली. खूप मज्जा आली आजच्या दिवसभरात. दुपारी आम्ही भरपूर फोटोज काढले, लवकरच ते फोटोज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे.
खूप मजा केली काल सकाळी लवकर उठून निघाले कारण बर्फीची शाळा होती. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर नवीन असतान तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय.